हो सर, फोन आल्यानंतर तुमची स्क्रीन रोटेट झाली आणि आवाज पण कमी झाला होता. ओके सर, सर हो फोन हो आला होता ओके सर, फोन. ओके ओके मला सांग सर बरं, मला कळत नाही नेमकं काय होतं, आवाज येतो नाही. बर, अभ्यास असा करायचा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आता 8वी स्कॉलरशिप विद्यार्थी आहात, तर सर्वात प्रथम आता काय करायचंय की तुम्ही इयत्ता 5वी 6वी 7वी मराठीचं जे क्रमिक पुस्तक आहे, सध्या तुमचं 8वीचं तर अभ्यासायचंच आहे, पण त्याबरोबर 5वी 6वी 7वीचे मराठीचे, ज्यांनी तुम्ही केलेलंच आहे पण ज्यांना माहिती नाही त्याच्यासाठी सांग, 5वी 6वी 7वी त्याचबरोबर मिळालं तर 1ली ते 4थी पटकन एकदा वाचून काढा, पण 1ली ते 4थीची गरज नाही, पण 5वी 6वी 7वीचे हमखास वाचा. कारण पेपर तयार करताना, मराठीचा पेपर काढताना, मराठीची जी पाठ्यपुस्तकाची म्हणजे बालभारतीची जी पुस्तकं आहेत त्यांचा उपयोग केला जातो. त्यामुळं आता 8वीचं तुमचं जे पुस्तक आहे मराठीचं, तुमचं तर सर्व माहिती आहे, प्रकरण म्हणजे धडा 1 पासून म्हणजे पहिली कविता आहे तेव्हापासून तर शेवटपर्यंत मागचे शब्दार्थ, त्यानंतर आता मराठीचं पुस्तकाची रचना कशी तुम्हाला माहिती आहे, 4 विभाग केलेले आहेत बरोबर का, 4 विभाग आहेत. सर एखाद्या विद्यार्थ्याला ना बोलवण्यासाठी, मला रिस्पॉन्स देण्यासाठी म्हणजे मला हे करा सर, म्हणजे कसं आहे, सोनवणे कार्तिकी आहे का, कार्तिकी सर अनम्यूट करायला लागेल, मी अनम्यूट करतो. एकालाच कोणाला करा, म्हणजे कसं सगळे सगळेच होतात, ते अनम्यूट केलं की सगळेच होतात ना सर, ते डिस्टर्ब करतात ना. नाही नका करू, मग गोंधळ होईल, गोंधळ होईल बरोबर. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो काय करायचं तुम्ही बघा, आता मराठीचा अभ्यास करताना सर्वात प्रथम तुम्हाला जे धडे आहेत आता सध्या, प्रत्येक धड्याचे जे लेखक आहेत त्या लेखकांना मिळालेले पारितोषिक, त्यांनी लिहिलेली पुस्तकं, हे सगळं तुम्ही लिहायचं आहे, लिहून काढायचं आहे. 5वी 6वी 7वीला जेवढे काही लेखक कवी आहेत किंवा काही कवयित्री आहेत या सगळ्यांचा तुम्ही परिचय, प्रत्येक पाठाचा सुरुवातीला परिचय असतो बघा, तर तो परिचय व्यवस्थित लिहून काढा, त्यांना मिळालेले पुरस्कार, त्यांनी लिहिलेली पुस्तकं. कारण मराठीचा जर तुम्ही सिलेबस बघितला तर आकलन बघा, आकलन, त्यानंतर शब्द संपत्ती, तिसरा घटक आहे कार्यात्मक व्याकरण, आणि चौथा घटक जो आहे तो म्हणजे सामान्य नाम, इयत्ता 1ली ते 8वी म्हटलेलं आहे बघा. त्यामुळं 4 घटक आहेत, आणि या 4 घटकापैकी जो शेवटचा घटक मी तुम्हाला सांगितला सामान्य ज्ञान, याची तयारी म्हणजे 2 प्रश्न असणार आहेत, आणि जे 2 प्रश्न आहेत लेखक कवी त्यांची टोपण नावे, आणि ती कुठून भेटणार आहे तर तुम्ही तुम्हाला असलेले जे कवी लेखक आहेत त्यांच्यापैकीच, अजून काही तुम्ही तर ते वाचा, ते मर्यादित आहेत, त्यामुळे ते 2 मार्क आपल्या हक्काचे आहेत, ते गेले नाही पाहिजे. सगळ्यात महत्वाचं आकलन, आता हा सगळ्यात मोठा घटक जो आहे, आता आकलनावर आपल्याला माहिती 6 प्रश्न असतात, आकलन 6 प्रश्न, शब्दसंपत्ती 6 प्रश्न, आणि जो सगळ्यात मोठा भाग आहे तो म्हणजे कार्यात्मक व्याकरण, आणि या कार्यात्मक व्याकरणावर 11 प्रश्न विचारले जातात, 6 आणि 6 12, आणि हे 11 किती झाले 23, आणि 2 प्रश्न हे सामान्य ज्ञानावरचे असतात म्हणजे झाले 25. अशा प्रकारे एकूण 25 प्रश्नांचा आपला हा मराठीचा पेपर असतो, 25 प्रश्न × 2 असा 50. आता आपला सगळ्यात महत्वाचा भाग आपण आता कार्यात्मक व्याकरणात 13 उपघटक आहेत, कार्यात्मक व्याकरणामध्ये 13 उपघटक आहेत, आणि 13 उपघटकांमधील पहिला घटक आहे हा वर्ण विचार. मला दिसतोय का सगळ्यांना? हो सर, हो दिसतोय, क्लिअर दिसतोय, मी आधीच लिहून ठेवलं आपल्याला, दिसतोय क्लिअर. ठीक आहे, वर्ण विचार आता सगळ्यात महत्वाचं, वर्ण विचार हा जो घटक आहे या घटकावर परीक्षेला 25 पैकी लक्षात घ्या पेपर काढताना ठरलेलं असतं. आकलनावर किती प्रश्न काढायचे? 6. इकडे लक्ष द्या, आकलनावर 6 प्रश्न आहेत, म्हणजे कविता तरी येईल, उतारा तरी येईल, म्हणजे दोन्ही असतील, एखादा उतारा, उतार्यावर 3 प्रश्न, कवितेवर 3 प्रश्न,
जर उतारा कविता नस म्हणजे एखाद्या वेळेस उतारा कविता म्हणजे आकलनावर तीन आहेत आपल्याला घटक, म्हणजे संवाद पण आहे. मग कधी संवाद कविता असते, कधी उतारा, म्हणजे दोन कोणते, म्हणजे तीन तीन प्रश्न आहेत उतारा किंवा कविता. 13 उपघटक आहे आणि 13 उपघटकांपैकी कुठल्याही 11 घटकांवर प्रश्न असतात आणि 2 घटक असे आहेत की त्यांच्यावर प्रश्न विचारला जात नाही, पण ते कोणते आपल्याला माहिती नाही. त्यामुळे आपण 13 च्या 13 जी उपघटक आहेत हे आपल्याला करायचे. म्हणजे 13 उपघटकांमध्ये पहिला उपघटक म्हणजे कार्यात्मक व्याकरणाचं सांगतोय. आकलन नंतर शब्दसंपत्ती, शब्दसंपत्तीमध्ये 8 उपघटक आहेत आणि 8 पैकी 6 म्हणजे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शुद्ध अशुद्ध शब्द, अलंकारिक शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, वाक्प्रचार, म्हणी आणि पारिभाषिक शब्द, असे शब्दसंपत्ती हा जो दुसरा घटक आहे त्याच्यात 8 घटक आहेत आणि 8 घटकापैकी तुम्हाला 6 प्रश्न, 6 घटक तिथं निवडले जातील. कदाचित एखाद्या वेळी समानार्थी नसेल, कदाचित विरुद्धार्थी नसेल, कदाचित शुद्ध अशुद्ध, म्हणजे जे टॉप टप आहे आपण ज्याला म्हणतो ते घटक मात्र घेतले जातात. अलंकारिक येतो, म्हण येते, वाक्प्रचार येतो, कधी वाक्प्रचार नसतो अशा पद्धतीने. तर आपण काय करायचंय की ज्या आतापर्यंत बोर्डाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत 2017 पासून हा नवीन सिलेबस सुरू झाला तर त्याचा आपल्याला व्यवस्थित अभ्यास करायचा. आता कार्यात्मक व्याकरणामध्ये वर्ण विचार आपण आता सुरू करणार आहोत. सगळ्यात महत्वाचं आपल्याला सगळ्यांना माहितीये वाक्य कशाला म्हणतात, वाक्य कशाला म्हणतात सगळ्यांना माहितीये, अर्थपूर्ण व्यक्त करणाऱ्या शब्द समूहाला वाक्य असे म्हणतात. बघा, अर्थपूर्ण व्यक्त करणाऱ्या शब्द समूहाला वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ मी जर म्हटलं यश सफरचंद खातो, यश सफरचंद खातो हे अर्थपूर्ण वाक्य आहे. याच्यामध्ये यश, सफरचंद आणि खातो हे 3 शब्द आहेत आणि प्रत्येक शब्दामध्ये अक्षर आहेत. पा यश य कसा तयार झाला, य अधिक अ. श कसा तयार झाला, श अधिक अ. म्हणजे पुन्हा एकदा लक्षात घ्या, मुखावाटे उच्चारल्या जाणाऱ्या, म्हणजे आता वाक्य कशाला म्हणतात हे आपल्याला माहिती झालं. वाक्य हे काय आहे, अर्थपूर्ण आहे. परंतु पुढचा महत्वाचा मुद्दा आहे की भाषेचे, म्हणजे हे जे आपण वाक्य बघितलं या वाक्यामधले जे मी सांगितलं य श किंवा सफरचंद मधलं स फ अनुस्वार आहे, मग तो अ, मग तो टिंब. आता मी फळा माझ्याकडे आता लिहिलेला आहे म्हणून मला लिहिता येत नाही, कारण ह्या फळ्यावर आपल्याला बघायचंय. सगळा भार वर्णविचार एवढा सगळ्या फळ्यामध्ये आहे. तर मी थोडस स्पष्टीकरण करतो मग आपण या फळ्याकडे वळणार आहोत. तर काही सूचना असेल तर सांगत चालो, कारण आता काही सूचना येत आहेत का? नाही सर, काही सूचना नाही येत. विनाकारण मेसेज करतात मुलं, त्यांचा बंदोबस्त करतो सर मी. हा ते मग काय डिस्टर्ब होतो, मला वाटतं माझं काही होतंय का? नाही सर, नाही सर. ओके, ठीक आहे. तर इकडे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, इकडे लक्ष द्या. मेसेज वगैरे आपण शेवटचे 5-10 मिनिटं तुम्हाला तुमच्या शंका निरसन करण्यासाठी आपण घेणार आहोत. आता मी सुरुवात केली, आता जर आपण सुरुवात केली पहिल्यांदा वर्ण. बघा, वर्णमाला जर तुम्हाला नीट आली, पहिलं प्रकरण कार्यात्मक व्याकरणातलं पहिलं प्रकरण जर नीट समजलं तर याच्यावर आधारित दुसरं प्रकरण जे आहे संधी, संधी प्रकरण तुम्हाला व्यवस्थित समजेल. जर वर्णमाला तुम्हाला नीट समजली नाही तर संधी तुम्हाला नीट येणार नाही. आणि मग संधीवर आलेली जी उदाहरणं आहेत संधीवर 100% एक प्रश्न येणार आहे. संधीवर एक प्रश्न असणार आहे, वर्णमालेवर सुद्धा एक प्रश्न असणार आहे. लक्षात घ्या, लिहून ठेवा, या दोन्ही घटकांवर एक एक प्रश्न आहे आणि म्हणून या दोन्ही घटकांचा बारकाईने आपल्याला विचार करायचा. पहिला महत्वाचा मुद्दा वर्ण कशाला म्हणतात, पुन्हा एकदा द्या लक्ष द्या की ध्वनी, तर ध्वनी हे कोणत्याही भाषेचे मूलभूत घटक असतात.
आपण बोलत असताना आपल्या मुखातून उच्चारले जाणारे अर्थपूर्ण ध्वनी अथवा ध्वनी समूह म्हणजेच शब्द, लक्षात घ्या. म्हणजे उदाहरणार्थ मी जर हात शब्द घेतला तर हात हा शब्द कसा तयार होईल? ह अधिक आ अधिक त अधिक अ, म्हणजे चार ध्वनींचा बनलाय हात हा शब्द. बघा, हात हा शब्द चार ध्वनींचा बनलाय, ह अधिक आ अधिक त अधिक अ, चार ध्वनींचा बनलेला आहे. म्हणजे या मूळ ध्वनींना आपण वर्ण म्हणतो. पुन्हा एकदा लक्षात घ्या, हे जे मूळ ध्वनी आहेत हे चार. मग विज्ञानामध्ये परमाणूंचं जे स्थान असतं तेच स्थान भाषेमध्ये वर्णांचं आहे. बघा, लक्षात घ्या, फार महत्वाचं आहे. विज्ञानामध्ये जे परमाणू असतात, आपण ज्याला म्हणतो अणु रेणू परमाणू, तेच स्थान भाषेमध्ये वर्णांचं आहे. पुन्हा एकदा लक्षात घ्या, म्हणजे मुखावाटे उच्चारल्या जाणाऱ्या मूळ ध्वनींना आपण वर्ण म्हणतो. हे लक्षात घ्या, वर्ण कशाला म्हणतो हे सगळ्यांना माहिती. मग आपण तोंडाने उच्चारलेले हे जे ध्वनी आहेत हे आपणास ऐकू येतात, मात्र कालांतराने ते हवेत विरून जातात. ध्वनी डोळ्यांना कायम दिसण्यासाठी तसेच ते कायम अस्तित्वात राहण्यासाठी ध्वनींसाठी वेगवेगळे चिन्ह ठरवून ती दगडावर, चामड्यावर, त्याचप्रमाणे झाडांच्या सालीवर, पानांवर अशा वेगवेगळ्या मार्गाने लिहून ठेवण्याची कला मानवाला अवगत झाली. बघा, हे जे ध्वनी आहेत हे आपण बोलतो पण हवेत विरून जातात व ते नाहीसे होऊ नयेत, म्हणून ते काय झाले, वेगवेगळ्या मार्गाने लिहून ठेवण्याची कला मानवाने अवगत केली. आणि वर्णांची ही जी चिन्ह व्यवस्था म्हणजेच आपली आत्ताची वर्णमाला. मुखावाटे उच्चारल्या जाणाऱ्या या ध्वनींचं दृश्य चिन्हात्मक किंवा रेषात्मक रूप म्हणजेच वर्ण. त्या त्या भाषेतील मूल ध्वनी ज्या आहेत, पहा प्रत्येक भाषेत, तर वर म्हणजे त्या प्रत्येक भाषेतील म्हणजे त्या त्या भाषेतील मूल ध्वनींची म्हणजेच वर्णांची पद्धतशीर यादी म्हणजेच भाषेची वर्णमाला. बघा, आपली भाषा जी तयार झाली, मराठी भाषा किंवा मराठी वर्णमाला, ही संस्कृत मधून आले. म्हणजे संस्कृत भाषेची लिपी ही मराठी भाषेसाठी स्वीकारण्यात आली आणि म्हणून या लिपीलाच आपण देवनागरी लिपी असं म्हणतो. पुन्हा एकदा लक्षात घ्या, संस्कृत भाषेची लिपी मराठी भाषेसाठी स्वीकारण्यात आली आणि म्हणून लिपीलाच देवनागरी लिपी असं म्हणतात. आणि देवनागरी लिपी ही मूळ ब्राह्मी बघा नावाच्या लिपीपासून निर्माण झालेली. देवनागरी लिपी ही ब्राह्मी लिपीपासून तयार झाली. म्हणजे आपण जी लिहितोय आता ही देवनागरी लिपी आहे. म्हणजे मूळ संस्कृत वर्णमालेमध्ये काही बदल करून तीच मराठी भाषेसाठी स्वीकारण्यात आलेली आहे. म्हणजे तुमच्या सहज लक्षात येईल, आपली ही जी वर्णमाला आहे ही संस्कृत मधून घेतलेली आहे. थोडासा बदल करून फक्त संस्कृत मध्ये रू आणि रूप ही दीर्घ स्वर मांडली होती, ती आपण इकडे घेताना काय घेतली, ऱ्हस्व घेतली, एवढा मात्र फरक आहे. तर इथं मला स्पष्टीकरण जे सांगायचं होतं ते कशासाठी, तर वर्णमाला म्हणजे आपल्याला ते फक्त लक्षात ठेवा, मुखावाटे उच्चारल्या जाणाऱ्या मूळ ध्वनींना वर्ण असे म्हणतात, हे लक्षात ठेवा. आता पुढचा महत्वाचा मुद्दा आहे, मग मराठी भाषेमध्ये एकूण वर्ण किती आहेत? पहिला महत्वाचा प्रश्न, मराठी भाषेत एकूण वर्ण किती आहेत? तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे, मराठी भाषेत एकूण वर्ण म्हणजे सुरुवातीला 48 होती, नंतर ती 50 झाली, नंतर आता ती 52 झाली. लक्षात घ्या, मराठी भाषेमध्ये सुरुवातीला एकूण 48 वर्ण होती, नंतर ती 2009 त्याच्यामध्ये 2 नव्याने स्वर ऍड करण्यात आले, ए आणि अ, 50 झाले. त्यानंतर त्याच्यामध्ये विशेष संयुक्त व्यंजन ऍड झाले नोव्हेंबर 22
आणि ती कोणती आहे तुम्हाला माहिती, जी वर्णमालाच्या बाहेर होती, क्ष आणि ज्ञ ती आता पुन्हा वर्णमालेमध्ये घेतली विशेष संयुक्त व्यंजन या नावाने, आणि त्यामुळे आता आपली वर्णमाला जी आहे ती एकूण 52 झालेली आहे. लक्षात घ्या. आता आपण सुरुवात करू. आता परीक्षेला काय काय प्रश्न येतात हे आपण शेवटी बघणार आहोत. आधी आपण एकदा वर्णमाला व्यवस्थित समजून घेऊ. आता सगळ्यांनी लक्ष द्या. उच्चाराच्या आधारे, उच्चाराच्या आधारे या वर्णांचे मुख्यतः किती प्रकार पडतात? 3. सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे मुख्य 2 प्रकार पडतात उच्चाराच्या आधारे, स्वर आणि व्यंजन. पण 3 प्रकारात वर्णांची विभागणी होते, स्वर, स्वरादी आणि व्यंजन. बघा, स्वर, स्वरादी आणि व्यंजन. आता फळ्यावर मी आता इथं तुम्हाला नंतर हा फळा समजावून सांगणार आहे, आधी नीट लक्षात घ्या. स्वर, स्वरादी, व्यंजन. आता स्वर कोणाला म्हणतात? स्वर कोणाला म्हणतात? इतर कोणत्याही वर्णाचा आधार न घेता, म्हणजे ज्या वर्णाचा उच्चार सहज व स्वतंत्रपणे होतो, ज्यांचा उच्चार करताना तोंडातली जी जीभ आहे त्या जीभेचा तोंडातील कोणत्याही अवयवाला स्पर्श होत नाही. बघा, इथं मी सांगितलंय, म्हणजे म्हणून म्हणजे इतर कोणत्याही वर्णाचा आधार न घेता म्हणजे स्वतंत्रपणे उच्चार होतो, त्या ज्यांचा उच्चार करताना जिभेचा तोंडातील कोणत्याही अवयवाला स्पर्श होत नाही त्यांना स्वर असे म्हणतात. मग हे स्वर बघा कोणते स्वर आहेत, फळ्याकडे लक्ष द्या. स्वर बघा, अ आ ई ई, लक्षात घ्या. ऊ ऊ, ए ऐ, म्हणजे आता स्वरांचा क्रम सुद्धा लक्षात ठेवा. हे जे स्वर आहेत हे क्रमाने बघा, अ आ ई ई ऊ ऊ, त्यानंतर रू, नंतर रू, नंतर ए, ए नंतर ए, ऐ नंतर ओ, नंतर अ आणि नंतर औ, हे क्रमाने आहेत बघा. आता इथं क्रम खालीवर झाला कारण हे आपल्याला कोणती नाव आहे, अ आ, लक्षात घ्या, अ आ ई ई ऊ ऊ रू लू ए ऐ ओ औ अ. बघा, दिसतोय का सगळ्यांना हा स्वरचा कॉलम आहे. हे एकूण किती स्वर आहेत बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, एकूण स्वर किती आहे, 14. पवार सर दिसतोय का फळा क्लिअर? हा सर, एक मिनिट, थोडा माग सरको, थोडा तुम्ही ज्यावेळेस बोलताय ना, मी दिसलो नाही, हेलो मी दिसलो नाही तरी चालेल फळा. आता नाही नाही, आपण काय करतोय, आपण हे लेक्चर रेकॉर्ड करतोय. हो हो, असू दे, काय अडचण नाही, मला लेक्चरचं माझं दिसणं महत्वाचं नाही. नाही नाही, तुमचे एक्सप्रेशन, तुमचे एक्सप्रेशन सुद्धा दिसायला पाहिजे ना चेहऱ्यावरचे, तुमचा चेहरा दिसत नाही, आरसा चेहरा दिसतोय. ओके ओके, काय झालं, मला ऍडजस्ट नाही करत. ठीक आहे, ओके ओके, आता दिसतोय पण फळा दिसलं पाहिजे. बघा विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं स्वर, एकूण स्वर किती आहेत, 14 स्वर आहेत. पुन्हा एकदा बघा, अ आ ई ई ऊ ऊ रू लू ए ऐ ओ आ औ, हा क्रम फार महत्वाचा आहे, लक्षात घ्या. स्वरांचा क्रम अ पासून सुरू होतो तर औ पर्यंत चालतो, हा क्रम पण महत्वाचा आहे, कारण नंतर तुम्हाला याच्यावर एक प्रश्न पण कधी कधी विचारला जातो, आकार विल्ले क्रम लावा. अनेक असे शब्द दिले जातात आणि त्या शब्दांचा आकार विल्ले आपल्याला क्रम लावायचा असतो आणि त्यावेळेस ते फार महत्वाचं असतं, आणि म्हणून क्रम फार महत्वाचा आहे. म्हणजे 1 पासून तर 52 नंबर पर्यंत, 1 ते 52 आपल्याला हे सलग वर्णमाला तोंडपाठ झाली पाहिजे, वर्णमाला ही तोंडपाठ झाली पाहिजे. पुन्हा एकदा लक्षात घ्या, 14 स्वर आहेत. आता आधी आपण समजून घेऊ, नंतर उपप्रकाराकडे जाऊ. 14 स्वर झाले, त्यांची विभागणी आपण नंतर पुढच्या टप्प्यात बघू. 2 स्वरादी आहेत, अम आणि आहा. अम
आणि आहा हे दोन अनुक्रमे अवर अनुस्वार आहे. अम लक्ष घ्या, अवर अनुस्वार आहे अम, आणि अच्या पुढे दोन टिंब आहेत. अवर शिरोबिंदू आपण ज्याला म्हणतो, आणि अच्या पुढे दोन टिंब त्याला आपण विसर्ग म्हणतो. तर एक अनुस्वार किंवा त्याला आपण अनुनासिक म्हणतो आणि दुसरा आहे विसर्ग. हे दोन स्वरादी आहेत, यांना स्वरादी का म्हणतात बघा, स्वर अधिक आदी, म्हणजे ज्यांचा उच्चार करण्यासाठी अगोदर स्वरांचं सहाय्य घ्यावं लागतं आणि म्हणून म्हणजे त्यांना स्वरादी असं म्हणतात. म्हणजे यांचा उच्चार करण्यापूर्वी स्वर असावा लागतो म्हणून स्वरादी म्हणतात. शिरोबिंदू आणि विसर्ग हे सुरुवातीपासून स्वरमालेमध्ये दर्शवण्यात येत असल्यामुळं बघा बऱ्याच जणांना वाटतं ते स्वरादीच आहे, म्हणजे स्वर आहेत, पण ते स्वर नाहीत. लक्षात घ्या, ते स्वर नाहीत, वर्णमालेत आहेत पहिल्यापासून अम आणि आहा, परंतु ते स्वर नाहीत, ते स्वरादी आहेत. शिवाय जी बाराखडी आहे तुम्ही लिहिलेली, त्या बाराखडी आता ती बाराखडी नाही, आता ती 14 खडी झाली, पुढे बघणार आहोत. बाराखडीमध्ये म्हणजे यांना स्थान दिलेलं आहे पा अम आणि आहा. लक्षात घ्या, स्वरमालेमध्ये जे आता 14 स्वर आहेत, म्हणजे औ नंतर अम आणि आहा, लक्षात ठेवा हे दोन वर्ण आलेले आहेत, हे फार महत्वाचं आहे. म्हणजे दोन स्वरादी, हे लक्षात ठेवा, दोन स्वरादी अम आणि आहा. पुन्हा एकदा लक्षात घ्या, अम आणि आहा हे स्वरादी ज्या अक्षरांमध्ये मिसळतात आणि मिसळल्यामुळे बाराखडी तयार होते. पुन्हा एकदा लक्षात घ्या, ए आणि ओ या दोन स्वरांच्या समावेशामुळं आपली बाराखडी जी आहे ती आता बाराखडी न राहता 14 खडी झाली. आता तुम्ही म्हणाल शास्त्रीय जर बाराखडी म्हणजे आपली पहिली वर्ण म्हणजे त्याच्यामध्ये 14 खडी तर रू आणि रू, पण रू आणि लू यांच्यापासून फार शब्द तयार होत नाही, तुम्हाला सगळ्यांना माहित. त्यामुळे आपण बाराखडी लिहिताना क कलकाना का, कला पहिली वेळ अँटी की, कला दुसरी की, कला पहिला उकार, कला दुसरा उकार, नंतर कला एक मात्रा, कला दोन मात्रे, त्यानंतर कला काना एक मात्रा, कला काना दोन मात्रे. लक्षात घ्या, म्हणजे सॉरी के नंतर क्या नंतर कई, म्हणजे ए नंतर ए येतं म्हणून क्या, नंतर कई आई येतो म्हणून कई, नंतर कला काना एक मात्रा को, नंतर कला काना अर्धचंद्र को ओ आल्यामुळं, नंतर कला काना दोन मात्रे कऊ, नंतर कवर अनुस्वार कम, आणि कला दोन कच्या पुढे दोन टिंब का, म्हणजे हला थोडा घसरा दिल्यासारखं स्वरादी आपण ज्याला म्हणतो विसर्ग. तर अनुस्वार आणि विसर्ग हे दोन लक्षात ठेवा. उदाहरणार्थ जर आपण बघितलं अनुस्वार म्हणजे आंबा हा शब्द जर बघितला तर आंबा शब्द तयार करताना आता फळाली तर दिसत नाही, आधी लिहिलेला मी आंबा, आता याचं विग्रह कसं होईल बघा. आंबा म्हणजे पहिल्यांदा आ येईल, आ अधिक अनुस्वार, लक्षात घ्या आ अधिक अनुस्वार, आणि मग नंतर अधिक ब अधिक आ, असं त्याचं फोड होईल. म्हणजे लक्षात घ्या अनुस्वार म्हणजेच हा जो अनुस्वार आहे, कोणताही शब्द अनुस्वार देण्यापूर्वी अनुक्रमे हा स्वर येतोच, म्हणजे स्वराच्या आधी अनुस्वार येत नाही. लक्षात घ्या स्वराच्या आधी म्हणजे स्वरानंतरच अनुस्वार येतो. लक्षात घ्या विसर्गामध्ये सुद्धा तसंच आहे पा, दुःख दु म्हणजे द अधिक उ अधिक विसर्ग, म्हणजे विसर्गापूर्वी लक्षात घ्या विसर्गापूर्वी सुद्धा उ हा स्वर आलेला आहे. म्हणजे मला एवढंच सांगायचं आहे की स्वरादी म्हणजे ज्यांचा उच्चार पूर्ण करण्यासाठी स्वरांचं सहाय्य घ्यावं लागतं. स्वर आहे आधी ज्याच्या असे ते स्वरादी, म्हणजे दोन स्वरादी आहेत. स्वर झाले, पुढे एकदा लक्षात घ्या 14 स्वर झाले, दोन स्वरादी झाले, आणि आता आपण पुढे पाहणार आहोत की जे स्वर आहे. आता स्वर त्याच्यापूर्वी फक्त दोन गोष्टी लक्षात घ्या, ए आणि अ तुमच्या लक्षात आलेलं आहे, ए आणि अ का आलं, त
तर मराठीमध्ये असे अनेक शब्द आहेत ए आणि ऑ, उदाहरणार्थ ऑफिस, ऑक्टोबर, ऑगस्ट, कॅन, कॅप्टन, गॅस, असे अनेक शब्द आहेत इंग्रजी भाषेमधले की जे आपण जसेच्या तसे उचलतो किंवा त्यांच्या रूपात बदल करून आपण वापरतो. आणि त्याच्यामुळं काय झालं की वर्णमालेमध्ये 2009 शासनाने निर्णय घेतला आणि मराठी वर्णमालेमध्ये या दोन स्वरांचा ए आणि ऑ यांचा समावेश करण्याची परवानगी दिली. लक्षात घ्या, ए आणि ऑ हा स्वरांमध्ये ऍड झालेला आहे आणि त्यामुळे आपले पूर्वी 12 स्वर होते ते आता 14 झालेले आहे. आता आपण व्यंजन नंतर बघू. आता त्याच्या अगोदर आपले जे स्वर आहेत त्या स्वरांची विभागणी बघणार आहोत. हा सगळ्यात महत्वाचं स्वरांचे प्रकार. परीक्षेला तुम्हाला बघा, परीक्षेला काय विचारलं जातं याच्यावर हमखास प्रश्न विचारला जातो. काय विचारला जातो? ह्रस्व स्वर कोणता, दीर्घ स्वर कोणता, सजातीय स्वरांची जोडी कोणती, विजातीय स्वरांची जोडी कोणती, खालील पैकी संयुक्त स्वर कोणता. बघा, स्वरांमध्ये हे विरेषण आहे. जे 14 स्वर आहे या 14 स्वरांची विभागणी ही 5 प्रकारामध्ये केलेली आहे. ह्रस्व स्वर फार सोपा आहे. ह्रस्व स्वर कोणाला म्हणतात? ज्या स्वरांचा उच्चार अखूड होतो. म्हणजेच काय? ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी कमी कालावधी लागतो किंवा ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी कमी म्हणजे एक मात्रा, कालमापनानुसार मात्रा, म्हणजे उच्चार कमी लागतो म्हणजे एक मात्रा, म्हणजे एक मात्रा म्हणजे कालमापन म्हणतात मराठीमध्ये त्याला. कालमापन मात्रा म्हणजे तुम्हाला जेव्हा वृत्त शिकवलं जाईल त्याच्यामध्ये आहे पा. त्यानंतर लक्षात घ्या, म्हणून त्याला ह्रस्व म्हणतात. म्हणजे ह्रस्व ज्या स्वरांचा उच्चार असतो त्याची मात्रा एक समजली जाते आणि ज्यांचा उच्चार दीर्घ केला जातो म्हणजे त्याला त्याची मात्रा दोन समजली जाते. म्हणजे ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी कमी म्हणजे एक मात्रा एवढा वेळ लागतो त्यांना ह्रस्व स्वर असे म्हणतात. मग ह्रस्व स्वर कोणते आहे तिकडे लक्ष द्या. तो फळ्यावर लिहिलंय बघा, मृदू पण ह्रस्व. ह्रस्व स्वर आहेत बघा, अ ई, लक्षात घ्या, अ ई उ रु लु, आणि त्यामध्ये म्हणजे हे ह्रस्व स्वर आहे. लक्षात घ्या, त्यामध्ये ए सुद्धा आहे ऍड झाले. ए हा सुद्धा ह्रस्व आहे, तो इकडे लिहिला गेला दीर्घ मध्ये, तर तो ए इथं आहे. बघा, अ ई उ रु लु आणि ए हे काय आहेत? ह्रस्व स्वर आहे. पुन्हा एकदा लक्षात घ्या, ह्रस्व स्वर म्हणजे ज्या स्वरांचा उच्चार हा काय होतो, अखूड होतो. दीर्घ स्वर म्हणजे काय? पुन्हा एकदा लक्षात घ्या. आता परीक्षेला जर प्रश्न विचारला खालील पैकी ह्रस्व स्वर कोणता, तर तुम्हाला हे सांगता आले पाहिजे. म्हणजे 14 जे स्वर आहेत त्यापैकी अ, बघा, अ ई उ रु रु आणि ए हे ह्रस्व स्वर आहे. दीर्घ स्वर म्हणजे काय? ज्या स्वरांचा उच्चार पूर्ण करण्यासाठी किंवा ज्या स्वरांचा उच्चार दोन किंवा त्यापेक्षा अधिक मात्रा, दोन किंवा दोन पेक्षा अधिक मात्रा म्हणजे एवढा वेळ लागतो, किंवा ज्या स्वरांचा उच्चार लांबट होतो त्यांना दीर्घ स्वर असे म्हणतात. आणि असे कोणते आहेत? तर आता मग म्हणजे 14 स्वर आहेत त्यातले 6 गेले, उरलेले 8 हे दीर्घ स्वर आहेत. बघा, आ आ ई उ ए ऐ ओ औ. बघा, 1 2 3 4 5 6 7 8 यांचा समावेश. हे जे 8 स्वर आहेत बघा हे दीर्घ स्वर आहे. हा तक्ता फार महत्वाचा आहे. या तक्त्यावरच तुम्हाला आता येत्या परीक्षेला 100% प्रश्न असतात. म्हणजे ह्रस्व स्वर कोणता, दीर्घ स्वर कोणता, त्याच्यानंतर पुढचा आहे सजातीय स्वर. बघा, सजातीय स्वर, सजातीय स्वर म्हणजे काय? आता मुखाचा भाग मी आता पुढे सांगणार होतो तुम्हाला, हा भाग लक्षात घ्या. मुखाचा भाग म्हणजे आपण जेव्हा एखाद्या वर्णाचा उच्चार करतो, लक्षात घ्या, म्हणजे ध्वनींचा उच्चार करताना किंवा ध्वनींचा संबंध तोंडातल्या ज्या भागाशी येतो, ध्वनींचा संबंध
ज्या भागाशी येतो लक्षात घ्या, ते भाग म्हणजे कोणता आहे बघा, कंठ, तालू, मुर्दा, लक्षात घ्या, दंत म्हणजे दात, ओष्ट म्हणजे ओठ, लक्षात घ्या हे महत्वाचे भाग आहेत. कंठ सगळ्यांना माहिती, गळा. टाळू म्हणजे आपल्या जिभेच्या वरचा जो घुमटाकार भाग आहे त्याला टाळू म्हणतात. मुर्दा लक्षात घ्या, मुर्दा म्हणजे काय, आपला जो, लक्षात घ्या, मुर्दा पुन्हा एकदा लक्षात घ्या, म्हणजे परत एकदा नीट समजून घ्या, काही ना कळलं नसेल जरा जमलिंग होईल. कंठ म्हणजे गळा, मुर्दा म्हणजे आपली जी जीभ आहे, जिभेच्या वरच्या बाजूस, मगाशी सांगताना चुकलं माझं लक्षात घ्या, मुर्दा म्हणजे जिभेच्या वरच्या बाजूस असलेला घुमटासारखा भाग म्हणजे मुर्दा. तालू म्हणजे काय, तर वरच्या दाताची मागील बाजूची जी काठ आहे, वरचा दात, जबडा, आपला दात, वरचा जबडा, त्यात वरचे दात आणि त्याच्या मागचा जो फुगीर भाग आहे काठ, त्याला म्हणतात तालू. दात म्हणजे दात, ओठ म्हणजे आपले ओठ आणि नासिका म्हणजे नाक, म्हणजे हा मुखाचा भाग आहे. पुन्हा एकदा लक्षात घ्या, हा मुखाचा भाग आहे आणि त्या भागाला त्याचा स्पर्श होतो म्हणून त्या वर्णाचं नाव ते म्हटलेलं आहे. ठीक आहे, तेवढं आपण लक्ष घ्या. आता आपण पुढे जाऊ. आपण स्वरांचे उपप्रकार पाहत होतो, ह्रस्व स्वर झालं, दीर्घ स्वर झालं, सजातीय स्वर आपण पाहत होतो. सजातीय स्वर कशाला म्हणतात, ज्या स्वरांचा उच्चार, बघा, ज्या स्वरांचा उच्चार, उच्चाराची स्थानं एकाच ठिकाणून होतात, म्हणजे बघा, ज्या स्वरांचा उच्चार एकाच ठिकाणून होतो म्हणजेच काय, एकाच उच्चार स्थानातून समान प्रयत्नांनी उच्चारल्या जाणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात. म्हणजे अ आ, ई लक्षात घ्या, उ, अ आ, ई, उ, या तीन सजातीय स्वरांच्या जोड्या आहेत, या व्यतिरिक्त कोणतीही नाही, लक्षात ठेवा. परीक्षेला जर विचारलं खालील पैकी सजातीय स्वरांची जोडी कोणती, तर अ डॅश आ, ई डॅश ई, उ डॅश उ, दीर्घ उ, या तीन पैकी जर कोणती वेगळी असेल तर ती सजातीय नाही, लक्षात ठेवा. सजातीय स्वरांची जोडी कोणती, तर ह्या तीन जोड्या, यातला पहिला स्वर ह्रस्व आणि दुसरा स्वर दीर्घ आहे, लक्षात येईल तुमच्या. अ आ, ई ई, उ उ, म्हणजे तुमच्या सहज लक्षात येईल की ह्या सजातीय स्वरांच्या जोड्या असतात. पुढचा प्रकार आहे विजातीय स्वर. भिन्न उच्चार स्थानातून भिन्न प्रयत्नांनी उच्चारल्या जाणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात. म्हणजे ज्या ज्या स्वरां म्हणजे ज्या स्वरांची उच्चार स्थान भिन्न असते, म्हणजे आपण याचे किती जोड्या तयार करू शकतो, हे जे 14 स्वर आहेत, अ ई, बघा अ कुठं ई कुठं, उच्चाराची स्थान वेगळे आहेत, अ इथं कंठ तो निघतो, ई कुठं निघतो, तालू, बघा उच्चाराची ठिकाणं भिन्न भिन्न आहे. आ ई कुठेही जोड्या लावू शकतात तुम्ही, भिन्न भिन्न जोड्या लावू शकतात. म्हणजे पुन्हा एकदा लक्षात घ्या, स्वरांची उपप्रकार आपण पाहतोय, ह्रस्व स्वर, दीर्घ स्वर, सजातीय स्वर, विजातीय स्वर आणि पाचवा प्रकार आहे तो म्हणजे संयुक्त स्वर. पुन्हा एकदा लक्षात घ्या, संयुक्त स्वर, संयुक्त स्वर कोणते आहेत लक्षात ठेवा. संयुक्त स्वर म्हणजे कोणाला म्हणतात, दोन स्वर एकत्र येऊन तयार होणाऱ्या, बघा दोन स्वर एकत्र येतात, दोन स्वर एकत्र येऊन तयार झालेल्या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणतात. आणि संयुक्त स्वर कोणते आहेत, तर ए लक्षात घ्या, ऐ, ओ, औ, हे काय आहेत, संयुक्त स्वर आहे. तर ए कसा तयार झाला, अ अधिक ई किंवा दीर्घ ई, म्हणजे ए कसा तयार झाला, लक्षात घ्या ए कसा तयार झाला, दोन मिनिट, ए कसा तयार झाला, हा जो आहे ए, ए कसा तयार झाला, अ अधिक ई
किंवा दीर्घई. ऐ कसा तयार झाला? ऐ अ बघा आ किंवा बघा आ अधिक ई किंवा दीर्घई म्हणजे ऐ तयार झाला. अ अधिक ऊ किंवा ऊ तयार झाला ओ, आणि आ अधिक ऊ किंवा ऊ तयार झाला औ. तर यांना संयुक्त स्वर असे म्हणतात. हे फार महत्वाचं आहे, संयुक्त स्वर. तर स्वरांचे हे पाच उपप्रकार पडतात: ह्रस्व स्वर, दीर्घ स्वर, सजातीय स्वर, विजातीय स्वर आणि संयुक्त स्वर. इथं स्वर आपले संपलेले आहेत. स्वरादी तुम्हाला मी सांगितलेले आहे. आता आपण पुढच्या भागाकडे. इथं बघा, हा फळा फार महत्वाचा मी का म्हणतोय, तर परीक्षेला याच्यावर म्हणजे उच्चार स्थानानुसार विचारलं जातं, खालील पैकी कंठ स्वर कोण, म्हणजे कंठे कोणता, वर्ण कोणता, तालव्य वर्ण कोणता, मूर्धन्य कोणता, दंते कोणता, ओष्ठे कोणता, हे आपण पुढे बघणार आहोत. म्हणून हा फळा तुमच्या डोळ्यासमोर आहे. तुमचा हा चार्ट पाठ झाला पाहिजे. कोणता स्वर कुठून उच्चारला जातो, कोणत्या स्वराला कोणतं नाव आहे, वर्णाचं मुखाचा भाग, वर्णाचं नाव, कंठे वर्ण कोणता, तालव्य वर्ण कोणता, मूर्धन्य कोणता, त्याच्यामध्ये बघा हा स्वराचा भाग आहे आणि हा व्यंजनाचा भाग आहे. तर आपण आता स्वराचा भाग इथं संपलेला आहे. सर, स्वरावर काही प्रश्न कोणाला विचारायचा असेल तर बघा. स्वर म्हणजे स्वरानंतर आपण पुढे जाऊ. समजतंय सगळ्यांना? समजतंय का मी काय सांगतो? कळतंय का? आता हे कसं आहे, आता ऑनलाईन लेक्चर मुळे काही कळतच नाही जरा. हो सर, सगळं समजलं सर. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. चला चला सर, अनम्यूट करा सगळ्यांना. आपण पुढे व्यंजनाकडे जाऊ. चला व्यंजन आता पटकन फास्ट मध्ये जाऊ. आता पहिली वेळ होती, आता बराच वेळ, आता आपल्याला वेळ कमी आहे. व्यंजन, आता व्यंजन कशाला म्हणतात सगळ्यांना माहिती आहे? व्यंजन म्हणजे काय? व्यंजन म्हणजे काय? ज्या वर्णाचा उच्चार पूर्ण करण्यासाठी स्वरांचं सहाय्य घ्यावं लागतं. बघा, ज्या वर्णांचा उच्चार पूर्ण करण्यासाठी स्वरांचं सहाय्य घ्यावं लागतं त्यांना व्यंजन असे म्हणतात. व्यंजन ही लक्षात ठेवा, पुन्हा लक्षात, ज्या वर्णाचा उच्चार करताना स्वरांचं सहाय्य घ्यावं लागतं किंबहुना स्वरांच्या सहाय्याशिवाय व्यंजनांचा उच्चार करता येत नाही. कोणत्याही वर्णाला लागलेला स्वर जर काढला तर व्यंजन उरतं आणि त्यालाच आपण मूळ ध्वनी म्हणतो. बघा, कोणत्याही व्यंजनाला लागलेला जर स्वर काढला तर त्याला आपण मूळ ध्वनी म्हणतो. आणि लक्षात घ्या, व्यंजन ही अपूर्ण उच्चारांची असतात. व्यंजन ही अपूर्ण उच्चारांची असतात आणि म्हणून ती लिहिताना आपण कशी लिहितो? पाय मोडून. हे बघा, इथं पाय मोडून लिहिलेली व्यंजन, पाय मोडून लिहिलेली व्यंजन ही अपूर्ण उच्चारांची असतात. त्यांच्यात स्वर मिसळला की त्यांचा उच्चार पूर्ण होतो. एकूण व्यंजन किती आहेत मग? एकूण व्यंजन आहे 34. बघा, स्वर किती आहेत? 14. स्वराधी किती आहेत? 2. स्वराधी किती आहेत? 2. आणि व्यंजन किती आहे? 34. बघा, आता ही 34 व्यंजन. आता आपण व्यंजन, या व्यंजनांची विभागणी बघणार आहोत, कारण याच्यावर पण प्रश्न विचारला जातो. हा फार महत्वाचा आहे. 34 व्यंजन आहेत. आता याचे 34 व्यंजनाचे प्रकार आपण बघणार आहोत. तर त्यापैकी ज्या व्यंजन, आता पहिल्यांदा स्पर्श व्यंजन बघा. स्पर्श व्यंजन, ज्या व्यंजनाचा उच्चार करताना जिभेचा, तोंडातला कंठ, तालू, मुर्दा, दात, ओठ यापैकी कशाला ना कशाला तरी स्पर्श होतो. ज्या व्यंजनांचा उच्चार करताना जिभेचा, आता व्यंजन 34 कोणती कशी लक्षात ठेवली ते महत्वाचं आधी. 34 व्यंजन बघा, पहिले पाच वर्ग. क वर्ग बघा, क वर्ग, क ख ग घ वाङ्मयातला न. च वर्ग, च छ झ झ इय. ट वर्ग, ट ठ ड ढ न. तो वर्ग, त थ द ध न. प वर्ग, प फ
ब भ म बघा हे पाच वर्ग आहेत. क वर्गापासून प वर्गापर्यंत प्रत्येक वर्गामध्ये पाच व्यंजन आहेत, हे झाले 25. त्यानंतर हे बघा अर्धस्वर य र ल व ही अर्धस्वर आहेत. त्यानंतर उष्मे श श स. त्यानंतर महाप्राण ह आणि स्वतंत्र ल. बघा ही 34 व्यंजन आहेत. पुन्हा एकदा लक्षात घ्या, ही 34 व्यंजन आहेत. पुन्हा सगळ्यात महत्वाचं, क वर्ग ते प वर्ग हे जे पाच गट आहेत, प्रत्येक गटामध्ये पाच पाच व्यंजन आहेत, ही जी 25 व्यंजन आहेत यांना स्पर्श व्यंजन म्हणतात. लक्षात ठेवा, स्पर्श किंवा वर्गीय, कारण वर्ग आहेत ते पाच. आता यातलं फक्त लक्षात ठेवा, हा हा बघा इथं च वर्गामधला च छ ज झ त्यातला य हा जो अनुनासिक आहे सोडून द्या. हे जे आहेत यांचं उच्चार तालव्य पण होतात आणि दंत तालव्य पण होतात. यावर हमखास प्रश्न विचारला जातो आपल्याला स्कॉलरशिपच्या पेपरला. याच्यावर हमखास प्रश्न विचारला जातो की तालव्य उच्चार आणि दंत तालव्य उच्चार. तर पुन्हा एकदा लक्षात घ्या, तालव्य उच्चार हे संस्कृत, जे संस्कृत भाषेमधून जसेच्या तसे मराठीमध्ये आलेत, संस्कृत प्राकृताकडून जे मराठीत शब्द आलेत, उदाहरणार्थ चंद्र, छत्र, जन्म, झेलणे, पुन्हा एकदा लक्षात घ्या, म्हणजे संस्कृत भाषेतल्या उच्चाराप्रमाणे य लागतो. बघा चंद्र य च, छत्र य, म्हणजे इथं लिहिलंय बघा य किंवा या लावून, य किंवा या लावून ज्यांचा उच्चार होतो त्यांना तालव्य असं म्हणतात. तालव्य य किंवा या. आणि दंत तालव्य म्हणजे दात आणि ताळू या दोघांचाही वापर केला जातो. दंत तालव्य म्हणजे दंत तालव्य उच्चार हे खास मराठीचं वैशिष्ट्य असल्यामुळे लक्षात घ्या. तद्भव म्हणजे जे संस्कृत भाषेमधून मराठीत येताना त्यांच्यामध्ये बदल झालाय, म्हणजे ग्राम संस्कृत शब्द आहे पण मराठीत येताना तो गाव झाला. चक्र मराठीत येताना तो चाक झाला. गृह मराठीत येताना तो घर झाला. म्हणजे तद्भव आणि देशी जे शब्द आहेत जे आढळून येतात ते त्यांचे उच्चार हे दंत तालव्य. दंत तालव्य म्हणजे काय तर इथं बघा उदाहरण दिलंय दंत तालव्य. चाक, जत्रा, झरा किंवा जागा, जहाज, चरखा, झाड, झबले. अ किंवा आ, बघा अ किंवा आ लावून होणारे, म्हणजे अ किंवा आ लावून होणारे जे असतात, म्हणजे अ किंवा आ लावून प्रत्यय असते. बघा तालव्य आणि दंत तालव्य यातला फरक लक्षात घ्या. तालव्य म्हटलं की य आणि दंत तालव्य म्हटलं की अ किंवा आ. तालव्य म्हटलं की य आणि या लावून ज्यांचा उच्चार होतो. त्यानंतर पुन्हा एकदा लक्षात घ्या, आपण स्पर्श व्यंजन पाहिली हे 25, क वर्गापासून प वर्गापर्यंत स्पर्श व्यंजन. अघोष किंवा कठोर व्यंजन कोणाला म्हणतात बघा, म्हणजे ज्या वर्णाचा उच्चार करताना नाद होत नाही. पुन्हा एकदा लक्षात घ्या, ज्या व्यंजनांचा उच्चार करताना नाद होत नाही त्यांचा उच्चार केवळ श्वासानं होतो, तसेच उच्चार करण्यासाठी किंचित कठोर वाटतो. बघा त्यांना कठोर म्हणजे ज्यांचा उच्चार करताना बघा म्हणजे कोणताही नाद होत नाही त्यांना अघोष व्यंजन किंवा कठोर व्यंजन किंचित कठोर वाटतं. बघा अघोष किंवा कठोर. तर वर्गीय व्यंजनातील बघा इथं म्हटलंय बघा अघोष म्हणजे कठोर व्यंजन. प्रत्येक वर्गातली पहिली दोन क ख च छ ट ठ त थ प फ लक्षात घ्या. शिवाय शिवाय लक्षात घ्या, जी पहिली दोन व्यंजन आहेत आणि त्याचप्रमाणे जे उष्मे आहेत तेव्हा इथं लिहिलंय कठोर. श श बघा, श शामृगाचा, श षटकोणाचा, स समयीचा आणि ह हा महाप्राण आहे.
यांचाही समावेश हा अघोष किंवा कठोर व्यंजनामध्ये होतो. बघा व्यंजनाचे आपण प्रकार पाहतोय, व्यंजनाचे प्रकार पाहतोय. स्पर्श व्यंजन क वर्गापासून प 25 हे स्पर्श व्यंजन आहेत. कठोर व्यंजन किंवा त्यांना आपण काय म्हटले अघोष व्यंजन, तर त्यामध्ये प्रत्येक वर्गातील लक्षात घ्या जी दोन व्यंजन जे आहेत, पहिली दोन व्यंजन प्रत्येक वर्गातील, त्यानंतर ही अर्धस्वर सॉरी उष्मे आणि महाप्राण, तर ही कठोर व्यंजन आहेत. घोष आणि मृदू व्यंजन कशाला म्हणतात, घोष आणि मृदू व्यंजन म्हणजे ज्या व्यंजनाचा उच्चार करताना नाद होतो ती व्यंजन उच्चारण्यासाठी सौम्य कोमल मृदू वाटतात अशा व्यंजनांना मृदू व्यंजन. बघा ज्यांचा उच्चार मृदू होतो कोमल होतो नाजूक होतो किंवा ज्यांचा उच्चार करताना नाद होतो म्हणून त्यांना मृदू व्यंजन म्हटलेलं आहे. म्हणजे जे पुन्हा एकदा लक्षात घ्या सर्व स्वर म्हणजे 14 स्वर आणि वर्गीय व्यंजनाच्या प्रत्येक गटातील शेवटची 3 म्हणजे क ख कठोर सोडल्यानंतर ग घ आणि हे अनुनासिक आहे न, त्यानंतर ज झ य म्हणजे 12 म्हणजे सॉरी 14 स्वर सर्व स्वर आणि प्रत्येक वर्गीय व्यंजनाच्या गटातली शेवटची 3 जी व्यंजन आहेत म्हणजे तिसरं चौथं आणि पाचवं हे सगळी मृदू व्यंजन आहेत. लक्षात घ्या त्यांना घोष किंवा मृदू व्यंजन. अनुनासिक आणि अनुस्वर सगळ्यांना माहिती आहे. पुन्हा एकदा लक्षात घ्या प्रत्येक म्हणजे वरील व्यंजनामधले जी 5 वर्ग आहेत त्यातले जे शेवटचे आहेत 5वं ज्यांचा उच्चार नाकातून पण होतो, बघा नाकातून होतो म्हणून त्यांना अनुनासिक वर्ण असं म्हणतात. वाङ्मयातला न इय म बाणाचा न नळाचा म मक्याचा हे 5 अनुनासिक वर्ण आहेत. म्हणजे अनुनासिकांची उच्चार स्थान जरी वेगवेगळी असली तरी त्या उच्चार स्थानाबरोबर त्यांचा उच्चार नाकातून सुद्धा होतो म्हणून त्यांना काय म्हटलेलं आहे पर सवर्ण. लक्षात ठेवा परीक्षेला कधी कधी प्रश्न विचारला जातो पर सवर्ण म्हणजे यांचा उच्चार अनुनासिक नाकातून पण होतो, नाकातून होता होता बघा तसं वाङ्मयातला न म्हटलं की कंठ, इय म्हटलं की तालू, लक्षात घ्या न बाणाचं म्हटलं की मुर्दा, न नळाचं म्हटलं की न म्हणजे दंत्य आणि म म्हटलं म ओष्ट, नाकातून पण होतो आणि वेगवेगळ्या उच्चार स्थानावरून म्हणून त्यांना पर सवर्ण असं म्हटलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं शेवटची जी आहेत दोन जी आहेत ती म्हणजे संयुक्त विशेष संयुक्त व्यंजन. सगळ्यांना माहिती आहे क्ष आणि ज्ञ, हे बघा क्ष आणि ज्ञ ही जी आहे क्ष आणि ज्ञ ही काय आहेत तर संयुक्त विशेष संयुक्त व्यंजन आहेत. आता क्ष कसा तयार झालाय लक्षात घ्या, क्ष तयार झालाय क अधिक श अधिक अ, ज्ञ कसा तयार झालाय बघा द अधिक न अधिक य अधिक अ द न य. पुन्हा एकदा लक्षात घ्या की मराठी वर्णमालेतील शेवटचे जे दोन वर्ण म्हणजे क्ष आणि ज्ञ ही व्यंजन नव्हे. पुन्हा एकदा लक्षात घ्या ही व्यंजन नाही, यांना विशेष संयुक्त व्यंजन म्हटलेले आहे. पुन्हा एकदा लक्षात घ्या कधी कधी विचारलं जातं बसलं हे संयुक्त विशेष व्यंजन आहे. सगळ्यात महत्वाचं यांना जोडाक्षर सुद्धा म्हणतात. जोडाक्षराची व्याख्या सगळ्यांना माहिती आहे. जोडाक्षर कोणाला म्हणतात, दोन किंवा दोनापेक्षा अधिक व्यंजन एकत्र येतात आणि शेवटी त्यांच्यामध्ये स्वर मिसळतो तेव्हा त्याला जोडाक्षर असं म्हणतात. बघा इथं बघा क आला क्ष षटकोनाचा आला अ मिसळला म्हणजे क्ष आणि ज्ञ हे जोडाक्षर आहे. कारण हे बारीक बारीक गोष्टी लक्षात ठेवा, कारण जेव्हा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो, आपण आता प्रश्नांकडे नंतर येणार आहोत वेळ वाचला तर, नाहीतर पुढच्या लेक्चरला आपण घेऊ की तुम्हाला किंवा काही प्रश्न जर तुम्हाला असतील तर तुम्ही ते ग्रुपवर शेअर करा, मी त्याचं उत्तर स्पष्टीकरण देईल. सगळ्यात महत्वाचं जे शब्द देतात आणि त्या शब्दातले एकूण जोडाक्षर किती असा प्रश्न विचारला जातो. जोडाक्षर किती तर ते आपल्याला त्यावेळेस सांगता आलं पाहिजे
हे फार महत्वाचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला एकदा वर्णमाला, आता अजून फार महत्वाचा घटक राहिलाय मेन, आता तुम्हाला मी वर्णमाला समजून सांगितली, वर्णमाला समजून सांगितली, पुन्हा एकदा लक्षात घ्या हे जे आहेत अर्धस्वर, अर्धस्वर म्हटलेलं आहे बघा यांना, य र ल व, आधी ही फळा समजून घ्या नीट, य र ल व यांना आपण अर्धस्वर का म्हटलेला आहे, कारण या स्वरांचा य र ल व जे आहेत हे जे चार वर्ण आहेत यांना वर्ग नाही म्हणून त्यांना अवर्गीय आणि अस्पर्श असं व्यंजन म्हटलंय, परंतु यांना अर्धस्वर किंवा अंतस्थ असंही म्हणतात. हा शब्द लक्षात ठेवा, अंतस्थ. अंतस्थ म्हणजे काय, कारण ती उष्मे आणि मृदू किंवा अनुनासिक, अनुनासिक आणि उष्मे यांच्या मध्ये येतात म्हणून त्यांना अंतस्थ म्हटलंय. हा शब्द लक्षात ठेवा. यर लव यांना अर्धस्वर का म्हणतात, कारण यांचा उच्चार बघा पुन्हा एकदा लक्षात घ्या, म्हणजे जेव्हा संधी होते, संधीचा नियम लक्षात ठेवा, ई उ आणि रु या स्वरांपुढे विजातीय स्वर आला तर त्यांच्याबद्दल अनुक्रमे य व आणि र, ई बद्दल य, उ बद्दल व. उदाहरण लक्षात घ्या, प्रति अधिक एक, प्रति प्रत्येक, य आला बघा तिथं, प्रति अधिक एक प्रत्येक, सु अधिक अल्प, उ च्या पुढं अ आला स्वल्प, व मातृ अधिक आज्ञा, रुच्या पुढं अ म्हणजे रुचा र झाला, मातृ अधिक आज्ञा मात्राज्ञा. म्हणजे तुमच्या सहज लक्षात येईल की य र ल व हे अर्धस्वर का आहे, कारण यांच्या जागी लक्षात घ्या म्हणजे संधी होताना ई उ आणि रु या स्वरांच्या ठिकाणी अनुक्रमे य व र हे व्यंजन येतात आणि म्हणून ते अर्धस्वर आहे. किंवा सामान्य रूप होताना बघा, काईल 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 या शब्दाचं सामान्य रूप होताना काईली होतं, ईचं य झालं. पाऊस, पाऊसचं सामान्य रूप होताना कसं होतं, पाऊसाने पावसाला, ऊचं काय झालं, व तयार झालं. देऊळ सामान्य रूप होताना बघा, देवळात ऊचं व तयार झालं. म्हणजे यांची जागा कोण घेतोय बघा, या स्वरांच्या जागी म्हणजे या व्यंजनांच्या जागी स्वर येते बदल होताना. तर अशा प्रकारे म्हणून यांना काय म्हटलेलं आहे, य र ल व यांना आपण अर्धस्वर म्हटलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं श श आणि स यांना काय म्हटलेलं आहे, उष्मे. म्हणजे यांचा उच्चार करताना उष्णता बाहेर होते, घर्षण होतं, फुफ्फुसातून हवा बाहेर पडते. लक्षात घ्या, तोंडामध्ये वायूचं एक प्रकारे घर्षण होतं म्हणून यांना काय म्हटलेलं आहे, उष्मे. आणि सगळ्यात महत्वाचं आहे अ, सगळी हवा बाहेर पडते फुफ्फुसातली म्हणून त्याला ह, याला म्हटलेलं आहे महाप्राण. आणि ळ पुन्हा एकदा लक्षात घ्या, देवनागरी लिपीमध्ये मुळात ळ हा वर्ण नव्हता, कारण तो संस्कृत वर्णमालेच नव्हता, परंतु संस्कृत शब्दातील ळ च्या जागी मराठीमध्ये ळ हा वर्ण आलेला दिसतो पा आपल्याला. आपण बघतो बघा, कधी कधी चूळ किंवा चूल, लक्षात घ्या, चाळ चाल असे शब्द वापरतो, गाल गाळ, परंतु तसं न होता मराठी वर्णमालेमध्ये बघा, ळ हा एक स्वतंत्र वर्ण आलेला आहे आणि हा द्रविड भाषेतून आले, द्राविडी भाषेतून आलेला असावा असं म्हटलं जात. तर ळ हा स्वतंत्र आहे, स्वतंत्र वर्ण. प्रत्येक वर्णाचं नाव आहे पा, परीक्षेला कधी कधी विचारला जातो, खालीलपैकी स्वतंत्र वर्ण कोणता, खालीलपैकी महाप्राण कोणता, खालीलपैकी अर्धस्वर कोणते, खालीलपैकी उष्मे कोणते, म्हणजे प्रत्येकाचं नाव ठरलेलं आहे. त्यानंतर याच्यावर हमखास प्रश्न विचारला जाणार आहे, तो म्हणजे वर्णाचं नाव. पाठ करून ठेवा, कंठवर्ण कोणते, लक्षात घ्या, कंठवर्ण कोणते, तालव्य कोणते, मूर्धन्य कोणते, लक्षात घ्या, तर त्याच्यावर प्रश्न विचारला जातो. त्यानंतर आणखीन एक महत्वाचा भाग, महाप्राण म्हणजे हा जो ह वर्ण आहे, ह या वर्णाचा उच्चार करताना फुफ्फुसातली हवा तोंडावाटे बाहेर पडते आपल्याला माहिती, त्याला महाप्राण म्हणतो. ह मिसळून झालेल्या वर्णांना महाप्राण असे म्हणतात. म्हणजे बघा, क ख,
ख मध्ये उच्चार करताना क आणि ह चा उच्चार झालेला आहे. ग ग मध्ये उच्चार होत नाही पण घ म्हटलं की ग आणि ह चा उच्चार झालेला आहे. म्हणजे पुन्हा एकदा लक्षात घ्या, ही जे आहेत म्हणजे क हा अल्प प्राण आहे आणि ख हा महाप्राण आहे. महाप्राण कोणाला म्हणतात? ह मिसळून तयार झालेल्या वर्णांना महाप्राण म्हणतात. हे लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाचं ह मिसळून तयार झालेल्यांना. त्यानंतर म्हणजे या ठिकाणी वर्णमाला जी आहे, पूर्ण वर्णमाला मी तुम्हाला स्पष्ट करून सांगितली. आता एकदा भावती तुम्हाला एकदा सगळी वर्णमाला सांगतो, त्यानंतर दुसऱ्या भागाकडे आपण वळणार आहोत. तर पुन्हा एकदा लक्षात घ्या, मुखावाटी उच्चारल्या जाणाऱ्या मूळ ध्वनींना वर्ण असे म्हणतात. मराठी भाषेमध्ये आता एकूण 52 वर्ण आहेत. वर्णांची विभागणी लक्षात घ्या, वर्णमालेची विभागणी, स्वर 14, दोन स्वरादी, पुन्हा एकदा लक्षात घ्या, आणि 34 व्यंजन आणि विशेष संयुक्त व्यंजन दोन आहेत. ती विशेष संयुक्त ऍड केल्यामुळे काय झाले, 50 होती आणि आता ती 52 झाली. स्वरांचे उपप्रकार आपण पाहिले, ह्रस्व, दीर्घ, सजातीय, विजातीय, संयुक्त. स्वरादीमध्ये दोनच आहे, स्वरादीमध्ये अम अनुस्वार आणि आहा विसर्ग. व्यंजन 34 आहे. इथं लक्षात घ्या, 34 व्यंजन आहेत. 34 व्यंजनाची विभागणी लक्षात ठेवा. क वर्गापासून प वर्गापर्यंत 25 आहेत. क ख ग घ शेवटची जे आहेत, वाङ्मय, न, ञ, न बाणाचा, न नळाचा, म मक्याचा, ही 25. य र ल व 25 आणि ही 4. 25 आणि 4 29. उष्मे श श स 29. 30 31 32 33 आणि 34 आणि विशेष संयुक्त व्यंजन क्ष आणि ज्ञ. आता प्रकरणाचा म्हणजे वर्णमाला इथं संपली, याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तयार होऊ शकतात. खूप प्रश्न प्रकार, आता ते तुम्हाला प्रत्येक तुम्ही जे प्रश्नपत्रिका सोडवता त्यामध्ये प्रश्न. आता पुढचा भाग जो पाहायचा आहे तो म्हणजे मुळाक्षरांचे, लक्षात घ्या, हे जे मुळाक्षर आहेत यांचे आकार. आता अक्षरांची विभागणी ही 4 गटामध्ये होती, लक्षात घ्या, अक्षरांची विभागणी 4 गटामध्ये होती. सगळ्यांना माहिती 4 गट. पहिला गट जो आहे, शीर्ष दंड असलेले अक्षर. आता फळा पुसू का? हॅलो, फळा पुसू. आता फळ्याचं काम झालंय आपलं. हो सर, हो सर, पुसला तरी चालेल. हा, आता सगळ्या मुलांनी याचा स्क्रीनशॉट घ्या वाटलंस, किंवा तुमच्याकडे काय असेल, हा महत्वाचा आहे. याच्यावर 100% प्रश्न येणार आहे. वर्णाचं नाव विचारलं जाणार आहे, खालीलपैकी मूर्धन्य वर्ण कोणता? तर मूर्धन्य म्हटलं की रु, त, ख, ड, ढ, न, र, श आणि ळ. ळ सुद्धा मूर्धन्य आहे, लक्षात ठेवा. हा क्रम लक्षात ठेवा, मूर्धन्य वर्ण हा पाठ करून टाका, म्हणजे माहिती पाहिजे. दंत म्हटलं की रु, त, थ, द, ध, न, ल आणि स. म्हणजे हे जे सगळे आपली जी वर्णमाला आहे ती याच्यामध्ये हे झालेलं आहे, लक्षात घ्या कोणते कुठं आहे. चला हा फळा मी पुसतो. आता आता बघा, अक्षरांची विभागणी 4 गटामध्ये होते. शीर्ष दंड, खडू दुसरं घेतो. शीर्षदंड म्हणजे काय, इकडे लक्ष द्या. बघा, शीर्षदंड म्हणजे डोक्यावर. शीर्षदंड म्हणजे बघा, हा ड हा जो आहे हा शीर्षदंड आहे. शीर्षदंड असलेले अक्षर ड. दुसरा प्रकार जो आहे, मध्यदंड, मधोमध असलेला. मध्यदंड म्हणजे मधी असलेला, मध्यदंड असलेला अक्षर. मध्यदंड म्हणजे क. हा बघा, मधोमध क आहे, फ आहे, मध्यदंड. शीर्षदंड, मध्यदंड, अंत्यदंड. अंत्य म्हणजे पुन्हा एकदा लक्षात घ्या, अंत्यदंड असलेले अक्षर म्हणजे शेवटी असलेले भरपूर आहेत. म, हा बघा, हा दंड
म प हा बघा हा प ब हा ब म्हणजे हा बघा शीर्षदंड मध्यदंड अंत्यदंड आणि सगळ्यात महत्वाचं दंड आणि ज्याला दंड नाही हा एक भाग लक्षात ठेवा. कधी कधी हा प्रश्न विचारला खालीलपैकी दंड नसलेलं म्हणजे चार म्हणजे अक्षरांची आकारानुसार या चार प्रकारामध्ये विभागणी. पुढं आता र हे जोडाक्षर बघा र हे जे व्यंजन आहे हे व्यंजन जोडाक्षरामध्ये चार पद्धतीनं वापरलं जातं सगळ्यांना माहित. र हे जोडाक्षर चार पद्धतीनं वापरलं जातं. सगळ्यात महत्वाचं मी इथे लिहितो बघा क्रम. बघा क्रम म्हणजे इथं डाव्या बाजूला लक्षात घ्या तिरपी रे म्हणजे डाव्या बाजूला तिरपी रे. त्यानंतर बघा त्यानंतर ट्रक बघा ट्रक याला हा पण र आहे याला काकपद आपण असं म्हणतो काकपद अक्षराखाली काकपद. त्यानंतर हा एक शब्द बघा सूर्य म्हणजे रफारा हा जो र आहे म्हणजे र च्या अगोदर अक्षरावर आघात आला म्हणून मागच्या अक्षरावर तो रफारा दिला. हा म्हणजे र आहे हा म्हणजे र आहे हा म्हणजे र आहे. ह आणि य यांना जोडताना र कसा जोडतो बघा सूर्या बघा भाकऱ्या हा बघा अशी थोडीशी भाकऱ्या सूर्या लक्ष कुराड म्हणजे ह आणि य या व्यंजनांना र जोडताना हे चिन्ह थोडीशी रेष आपण ज्याला म्हणतो हे वापरतात. तर अक्षरांची विभागणी आणि र हे जोडाक्षर व्यंजनामध्ये या चार प्रकारे वापरलं जातं. र हे अक्षर कोणते याचा वापर कशासाठी येणार आहे तर तुम्हाला एकूण व्यंजन किती समजा क्रम हा शब्द विचारला याच्यातील एकूण व्यंजन किती मग काय सांगणार क्रम कसा तयार झाला क अधिक र अधिक अ अधिक म अधिक अ लक्षात घ्या. म्हणजे क्रम या शब्दामध्ये एकूण वर्ण किती आहेत एक दोन तीन चार पाच एकूण वर्ण किती आहेत बघा. ट्रक जर असा शब्द विचारला ट अधिक र अधिक अ म्हणजे हा र आहे लक्षात ठेवा. परीक्षेला विचारत काय विचारलं जातं खालील शब्द दिलेले जातात आणि एकूण जोड शब्द किती मग सूर्य हा जोड शब्द होणार. जोड शब्दाची व्याख्या आपण पाहिली सॉरी जोडाक्षर जोड शब्द जोडाक्षर तर दोन किंवा दोनापेक्षा अधिक व्यंजन एकत्र येतं. इथं बघा दोन व्यंजन आहे क आणि र दोन किंवा दोनापेक्षा अधिक व्यंजन एकत्र येतात शेवटी स्वर मिसळतो तेव्हा त्याला जोडाक्षर म्हणतात. म्हणजे हे जोडाक्षर आहे हे जोडाक्षर आहे. पण कृष्ण या शब्दामध्ये कृष्ण या शब्दामध्ये क्रु हे जोडाक्षर नाही कारण क्रु कसं तयार झालंय बघा क अधिक रु क आणि रु रु हे स्वर आहे लक्षात घ्या. आपण काय म्हटलंय व्यंजनामध्ये स्वर मिसळला की तो पूर्ण उच्चाराचा होतो म्हणजे हे जोडाक्षर नाही. हे मात्र जोडाक्षर आहे श षटकोनाचा न बाणाचा प्लस अ म्हणजे क्रु हे जोडाक्षर नाही हे लक्षात ठेवा. त्यानंतर या प्रकरणाचा आपण आता म्हणजे थोडीशी घाई झाली कारण आता ऑनलाईन वेळेत सगळं पूर्ण करायचं. आता पुढचा एक शेवटचा भाग राहिला तो म्हणजे अनुस्वराचे उच्चार. बघा पुन्हा एकदा लक्षात घ्या अनुस्वराचे उच्चार खणखणीत आणि ओझारता असे अनुस्वराचे दोन उच्चार आहेत. आता ओझारता उच्चार जो असतो पुन्हा एकदा लक्षात घ्या ओझारत्या उच्चाराला आपण अनुनासिक म्हणतो आणि खणखणीत उच्चार आपण ज्याला म्हणतो त्याला अनुस्वार म्हणतो. अनुस्वार ज्याचा खणखणीत उच्चार होतो अनुस्वार आणि अनुनासिक म्हणजे ओझरता होतो. तर पुन्हा एकदा लक्षात घ्या तर परीक्षेला काय प्रश्न विचारला जातो इथं लक्ष तुम्हाला जर प्रश्न विचारला संत
बघा आता संत या ठिकाणी म्हणजे तुमच्या सहज लक्षात येईल की मराठीत अनुस्वाराचा उच्चार खणखणीत आहे. आता अनुस्वारापुढं पहिल्या पाच वर्गातील आता त वर्ग त कशातला आहे त वर्गातलाच आहे म्हणजे त वर्गातला बघा त थ द ध न म्हणजे अनुस्वारानंतर कोणतं व्यंजन आलं ते बघा आणि त्या वर्गातलं अनुनासिक बघा म्हणजे त च्या वर्गातलं अनुनासिक न आहे म्हणून हा शब्द लिहिताना आपण कधी कधी असा पण लिहितो. मग परीक्षेला प्रश्न काय विचारला जातो की संत या शब्दातील अनुनासिकांच्या उच्चाराप्रमाणे खालील पर्यायातील कोणता शब्द आहे मग अनुस्वारानंतर त च्या वर्गातलं कोणता आहे ते बघायचं. संत जर खाली शब्द असा असाल ग्रंथ अनुस्वारानंतर थ आहे म्हणजे हा ग्रंथ सुद्धा याच्यासारखाच आहे म्हणजे हा उत्तर हा पर्याय बरोबर आहे. म्हणजे काय हे एक सिंपल उदाहरण दिलं तुम्हाला आणखी मला वाटतं एक उदाहरण तुम्हाला मी देतो म्हणजे तुमच्या सहज लक्षात येईल की ते उदाहरण कोणाकडे आहे का एक उदाहरण मला सांगा. हा पुन्हा एकदा लक्षात घ्या पुन्हा एकदा लक्षात घ्या हा एक शब्द मी तुम्हाला सांगतो संक्षिप्त संक्षिप्त या शब्दातला अनुनास म्हणजे अनुस्वाराचा जो उच्चार आहे संक्षिप्त याच्याप्रमाणे खालील पर्यायातील कोणता येऊ शकतो. बघा मी चार पर्याय देतो याच्या उच्चारासारखे कोणते येऊ शकतात बघा बघा दिसतंय का फळावर शब्द हो दिसतंय का सर दिसतंय सर. प्रश्न कळला का सगळ्यांना सर तुम्हाला समजला का प्रश्न. हो सर मी काय विचारलंय संक्षिप्त या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार यासारखा उच्चार खालील पैकी कोणत्या पर्यायाचा येईल म्हणजे याच्यासारखाच उच्चार खालील पैकी कोणता येईल दोन पर्यायांची उत्तरं नोंदवायची दोन पर्याय नोंदवायचे. बघा आपल्याला काही मराठीमध्ये पाच प्रश्न असे असणार आहेत की ज्यांची उत्तरं तुम्हाला दोन नोंदवायची. मग या ठिकाणी बघा अनुस्वारानंतर इथं काय आलंय अनुस्वारानंतर काय आलंय बरं पहिला महत्वाचा मुद्दा या संक्षिप्त याची फोड आपल्याला करायची. बघा संक्षिप्त शब्दाची फोड बघा स अधिक अ अधिक अनुस्वार प्लस आता इथं किंभावत नाही बघा शब्द असा तयार झालाय शब्द असा तयार झालाय बघा क अधिक श अधिक ई पहिली वेरियंट आहे अधिक प अधिक त अधिक अ याच्यात काही कोणाला शंका आहे का. संक्षिप्तची फोड केली मी लक्ष देते का तुम्हाला श कसा तयार झालाय आपल्याला माहितीये श कसा तयार झालाय क अधिक श लक्षात मग अनुस्वारानंतर कोणता आहे क अनुस्वारानंतर व्यंजन बघायचंय क मग क च्या वर्गातलं अनुनासिक कोणतं आहे क ख ग न क च्या वर्गातलं अनुनासिक आहे वाङ्मयातला न म्हणजे याचा उच्चार काय होईल संक्षिप्त. मग इथं बघायचंय स नंतर तथ द न येईल म्हणजे याचा उच्चार काय होईल संथ न येईल इथं इथं पण थ आहे इथं पण न येईल इथं संघ न काय क ख ग घ क ख ग म्हणजे हा पण आहे इथं पण कच आहे पंकण हा पण आहे म्हणजे याच्या उच्चारासारखे हे दोन उच्चार आहेत म्हणजे याला म्हणतात अनुनासिकांचे उच्चार. आता तुम्ही म्हणाल
अनुस्वारानंतर कोणतं व्यंजन आलं ते बघायचं आणि त्या व्यंजनातलं शेवटचं अनुनासिक कोणतं आहे ते बघायचं. पण हे पहिले पाच वर्गापुरतं ठीक आहे, पण त्या व्यतिरिक्त आलं तर काय करायचं? समजा त्या व्यतिरिक्त काही आलं तर काय आहे बघा, समजा संरक्षण, सिंह म्हणजे र श श षटकोणाचा किंवा श शामृगाचा, हे जर अनुनासिक आले तर त्यांचा व युक्त व्यय होतो. म्हणजे बघा कसं, जर सिंह आला तर त्याचा उच्चार कोणाप्रमाणे होतो बघा, सिंह त्याचा उच्चार होतो सिंह 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 सिंह. किंवा संशय सवर अनुस्वार आहे, आपण श आला अनुस्वारानंतर श आला मग त्याचा उच्चार व सारखा होतो संशय, लक्षात घ्या. किंवा संरक्षण असे बरेच शब्द आहेत पहा, पुन्हा एकदा लक्षात घ्या. य किंवा ल आलं अनुस्वारानंतर, बघा अनुस्वाराच्या पुढे य किंवा ल आलं, समजा संय तर यच होतो, संलग्न ल आलं तर लच राहतो संय, म्हणजे ल य आणि ल आलं अनुस्वाराच्या पुढं तर य आणि ल असंच होतो उच्चार. त्यानंतर र श श आणि स आल्यास त्यांचं व युक्त व्या असा उच्चार होतो संवाद वच राहतो संरक्षण अलक्षर सिंह संशय अशा प्रकारे. पण मात्र पहिले जर आले क वर्गातले पहिले 25 त्या व्यंजनापैकी जर आले क वर्गापासून प वर्गापुढं तर ते आपल्याला माहिती आहे शेवटचं अनुनासिक. तर अशा प्रकारे म्हणजे ही वर्णमाला, आता ही जरा पुढस घ्या, आता तुम्ही हुशार मुलं आहे त्यामुळे जरा फास्ट घेतलं, तुम्ही सगळे हुशार आहात. वर्णमालेवर कुठलाही प्रश्न, पुन्हा एकदा सांगतो, वर्णमालेवर काय प्रश्न येऊ शकतात, वर्णमालेवर प्रश्न येणार आहे हमकास येणार आहे. सजातीय स्वरांची जोडी लक्षात ठेवा, विजातीय स्वरांच्या जोड्या आपल्याला करता येतात, वर्णाचा मुखाचा भाग आणि त्याच्यानुसार ठेवलेलं ते वर्णाचं नाव, मूर्धन्य कोणता, कंठे कोणता, तालव्य कोणता, दंत तालव्य कोणता, हे लक्षात ठेवा. त्यानंतर हा एक प्रश्न याच्यावर विचारले जातात आणि सगळ्यात महत्वाचं शब्द दिले जातात आणि त्या शब्दांचं काय केलं जातं, तर त्या शब्दातील तुम्हाला जोडाक्षर किती, किंवा एखादा शब्द दिला जातो आणि त्या शब्दामध्ये एकूण व्यंजन किती, एकूण स्वर किती. आपल्या सगळ्यांना माहिती आहे कोणताही शब्द कसा तयार होतो. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं, मग तुम्हाला कळलं पाहिजे जर व्यंजनामध्ये स्वर मिसळला असेल तर त्याचा पूर्ण उच्चार होतो आणि ते जोडाक्षर नसतं. जोडाक्षराची व्याख्या एकदम सोपी आहे. जोडाक्षराची व्याख्या काय आहे, दोन किंवा दोनापेक्षा अधिक व्यंजन एकत्र येतात, दोन किंवा दोनापेक्षा अधिक व्यंजन एकत्र येतात आणि शेवटी स्वर मिसळतो तेव्हा त्याला काय म्हणतात, जोडाक्षर. उदाहरणार्थ पत्र, पत्र आहे बा, पत्र त्र हे जोडाक्षर. आता त्र कसं तयार, बघा याची खोड कशी होईल, प अधिक अ अधिक त अधिक र अधिक अ, म्हणजे त्र कसा तयार झाला, त अधिक र अधिक त्र. म्हणून पत्र हे जोड अक्षर आहे, त हे जोड अक्षर आहे, हे लक्षात घ्या. त्र झालं, ज्ञ झालं, क्ष झालं, रफार आला र चा किंवा क्र पोट, हे सगळे जोडाक्षर आहे. रफार आला, फक्त रुकार नसतो, रुकार नाही, रुकार हे जोडाक्षर नाही, हे लक्षात ठेवा. कृष्ण, गृहपाठ, गृहपाठ हा शब्द जोडाक्षर नाही, ग अधिक रु ऋषीचा, रु हे स्वर आहे, हे लक्षात ठेवा. तर या पद्धतीने म्हणजे याच्यावर खूप व्हेरिएशन विचारलं जात, मग ह्रस्व स्वर कोणता, दीर्घ स्वर कोणता, त्यामध्ये मग महाप्राण कोणता, उष्मे कोणता, अर्धस्वर कोणता, अर्धस्वर कोणता, स्वतंत्र कोणता, असे वेगवेगळ्या प्रकारचे वर्णमालेवर कुठलाही प्रश्न येऊ शांत बुद्धीने, कारण भाषा, प्रश्नाची भाषा फार महत्वाची. आलेला नाही असाही प्रश्न असतो, म्हणजे काय, चार पर्याय देतात आणि यापैकी वर विचारलं जातं ज्याचा उच्चार दंत तालव्य होत नाही, मग तिघांचा होतो एकाच होत नाही, काय आहे प्रश्न, आहे की नाही,
हे नीट बघा, आपण घाईघाई वाचतो सोपं आहे लगेच लिहून टाक. खालील पैकी ह्रस्व स्वर कोणता नाही, आपल्याला फक्त वाटतं ह्रस्व स्वर ओळखायचं, देताना ते ह्रस्व स्वर कोणता नाही, दीर्घ देतात ह्रस्व देतात आणि मग आपली जमलिंग होते. मग आपण नीट बघितलं पाहिजे ह्रस्व स्वर फक्त सहाच आहे, ज्यांचा उच्चार आखूड होतो अ ई उ रु रु आणि अ, हे ह्रस्व स्वर आहे. आणि ह्रस्व स्वर कोणता नाही हे सहा, यातले तीन कोणते ग्रेड येतील आणि मधीच एखादा ए एडक्याचा किंवा ऐ ऐरणीचा ऍड केला जाईल किंवा अ टाकला जाईल, तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे हे सहा सोडून बाकीचे सगळे दीर्घ आहेत, ज्यांचा उच्चार करण्यासाठी अधिक वेळ लागतो. अशा प्रकारे ही वर्णमाला. ठीक आहे सर, काय अजून मुलांना बघा. जर कोणाला काही शंका असतील तर तुम्ही आपल्या ग्रुप वरती टाकू शकता, तुम्हाला त्याची उत्तरं दिली जातील. हो, उत्तर 100% दिले जातील. आणखी माझं काही पुढचं लेक्चर आहे त्याच्या वेळेस सुरुवातीला आपण ते विचारून घेऊ वाटलं. ओके सर, ओके. पहिलंच लेक्चर होतं, पहिलंच कार्यात्मक व्याकरण होतं, त्यामुळं कळलंय सगळ्यांना. कुलट मॅडम थांबूयात का? मग मॅडम कसं काय, ओके, काय अडचण आहे ना? नाही सर, लेक्चर चांगलं झालं, सुंदर सर्व मुलांपर्यंत पोहोचत असेल, छान घेतलं तुम्ही. तर